उभं राहिले आणि गाता आले मडके सारखेच आहे. कुंभारानं बनवले त्याचं काय दोष आहे, त्याचं काय दोष आहे? एक प्रेताच्या पुढे, एक प्रेताच्या पुढे त्याच नाव त्याला गाडग म्हणते, काय म्हणतात शिकाळ, काय म्हणत्या बरोबर आहे. ते प्रेताच्या पुढे पण बनवलंय कुणी, कुमारन लेखा असे एक उत्तर लिहिलंय. एकामध्ये नोट आहे, एकामध्ये सोयाबीन आहे, एकामध्ये बिबे, आता लय गोड आहे. मडकेचा दोष नाही का, दोष आहे का कुंभाराचा दोष आहे? कुंभारानं सगळे सारखे बनवले. एक दहीहंडीलाच गेलं आणि दहीहंडीचं खापर फुटल्यावर बाया कुठे नेत्यात, तुझ्याकडे कुठे नेत्यात आई, आणि कसे ठेवतात पिठात ठोत जा का, पीठ काय होत वाढवते, यावर्षी जेवारीच पेरू नका. नुसती कल्पना. अवले गोड आहे सांगा, आकाड आला आणि ताट हातात आणि बाया बाबळ पुजाय जात सगळ्या शेतात शाणी बाबळ सापडी द्यात आणि ताट घेऊन येडी बाबळ ईट ईडी बाबळ कुणाला चालली पुजाय? बाबळी पुजून कुठं प्रसन्न अहो काय माणूस. एक उत्तर आहे का, ती प्रत्येक आहे हो, ते केलं पाहिजे परंपरा आहे, पण फरक काय अजून एक गोड आहे का, फरक पडला तर जीवन आहे, नाही तर एवढं नऊ दिवस उपाशी राहिले. दीदी इथे नऊ दिवस मम्मी उपाशी होती का नाही नवरात्र? हा लेखा लेकरांना हुशार नाही उत्तर दिलं लेखा बरं सांगा बरं, नऊ दिवस एवढे उपाशी राहिलं, सासूला कोणी कोणी आंघोळ घातली फोटोवर करा. एक दोन तीन चार दीदीला वाटलं मम्मी ना आजवर गेला ना. आपण ज्या खऱ्या देवाची पूजा करायला लय खोड तुम्ही म्हणत असाल लय खोट असं वाईट बोलतोय आता ऐका, लय गोड आहे सर संत द्याला देईन असं द्या नका बाबा, लय गोड आहे. आता सगळे जुने जुने माणसे म्हणून बोलवतो बऱ्याच सगळे जण, खरं सांगा जमीन तुमची का सासूची, जमीन कुणाची, सासूची का सासरीची का तुमची, दीदी कुणाची? तुम्हाला ही एक आडमुठाच माल आहे, ती गप्पत बसत नाही, त्याला मुळे बिळे नाही काय नको, असले बसले आग होती ठेवा का ते धावून आला अजून मामा बसा ऐका, लय कोण आहे ती पोर आहे तिथं, तिकडं पोर घे काय नव्हे तुझं, तू 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 हा तिथं उभा राहा, तिथं उभा राहा बोलत उठवा लागते त्याच्या मागच संतोष, तू कुठ रे संतोष उठ रे, त्यांना माहिती आता हे काहीतरी बोलाय बसले ते जिरली आता तिथे ते मला म्हणतील तू फक्त बाहेर येतो पा, तू आमच्याच गावात येतो ना आमचं माप काढतो का, ते गंधवाद आहे काय नाव रे तुझं, एक लूट गंधवाद त्यानं तर खालीच मान घातली असू द्या, ह्यांना तिच्या तो जाऊ दे मला काय घाबरायची काय गरज आहे, जमीन तुमची का सासूची सासासरीची बरोबर आहे, घर कुणाची सासासरी का तुमची बरोबर आहे, तुम्ही यायच्या अगोदर घर बांधून ठुलंय का, तुम्ही आल्यावर बांधले जागा, तुम्ही आल्यावर घेतली का पहिलीच होती, वीर पहिली होती का तुम्ही खांद्या आल्यावर, पाईपलाईन तुम्ही गेली का त्यांनाच गेली होती बरोबर आहे, मग तुम्ही वाटून घेतलं काय बोलले का आमचं कोणी नाही, मग तुम्हाला सगळं वाटून घ्यायला चाललं तर आणि म्हातारी म्हातारी सांभाळा का रोग झाला का, तिच्याच हिरीचं पाणी, तिच्याच शेतातली पाईपलाईन, तिच्याच तिच्या शेतात जाऊन पाटी पाटी सीताफळ ही किती आणि शेत कुणाचं आहे त्यांचं, घर कुणाचं त्यांचं, आणि सगळं त्यांचं वापरायचं आणि त्यांनाच म्हणायचं मा देणार नाही इथंच आहे का, हे तुम्ही उभा कसं केलं असेल मा, ती मिरची ती मिरच्या मध्ये एक काप ते मडक्याला चुना चुळून उभा करतात बघा,
मी काय नशीबवान माणूस आहे माणस, आयुष्य गेलं माझ्यासोबत बरं का, माझ्यासोबत आयुष्य गेलं, मी आजी वारली बरं का, आम्ही दोघच मी रिक्षात आजीला आणलं, त्यांचे चिरंजीव होते, आम्हीच ते सगळं गावात आणायचं तर पुन्हा मळ्यात नेलं, बरोबर आपण तिकडे शेतातच नेलं, तिकडे आणलं होतं ना, तिथंच आमचं असं ठरलं की बा इकडं आणायचं का तिकडं, इथं आणलं, सगळा विधी केला, सगळं केलं, तेव्हापासून माणूस इतक्या वर्ष अजून जगले, काहीतरी पुण्य असं ना, एवढे दिवस अजून हाय कट्ट कट्ट काय बघा ते लाल जरत दात झाले, काव लावली का काय म्हणला, आणि हे बघा मी खोट म्हणत नाही, हे काय म्हणा मला मूर्ख म्हणा काय म्हणा, मी दादे सांग हे माणूस त्याही वेळेस निर्मळच होत, काही नाही असं भानगड नाही, पास्तल परळ जायचं, दोन तीन जेवारी जिकटेत चाल, पैसे अजिबात काय टेन्शन नाही, याच उत्तर कळलं का, लय काही चिंता नाही करे, नको खेद करू कोण त्या पती लक्ष्मीचा, तुम्ही काय विठाला विठाला आता हे पोर पोर आहेत म्हणून सांगत बरो, मल्हारराव होळकरांनी स्वतःचा युवाई बर का, स्वतःचा युवाई आणि जावाई राज्य कारभार सांभाळत ठेवले होते, ही सरदार होते बर, हे सरदार होते म्हणून ठेवले होते, पण त्यांचं पहिलं एकच चुकलं, युवाई आणि जावाई चेक करून ठेवायला पाहिजे होते, ही कशी आहे ती, धनाजी सरदार होता ना त्यांना सगळा डोळा त्याचा ह्या मालवा साम्राज्यावर होता, मालवा साम्राज्य म्हणजे इंदूरच, आणि ती गणोजी सरदार होता तो तर जावाही होता, पण त्याला सुद्धा वाटायचं खंडेराव होळकर मरावा आणि हे सगळं मला, म्हणून कधी चुकून जावाई आणि युवाई जास्त दिवस गावात ठेवत जाऊ नका, आता किती आग लागली आता दोन जावाय तो उभेच आहे कसे सहन करत असता तुम्ही, लईच कठीण झालं उद्या तू तिथे लय कठीण झालंय, मी तरी तुम्हाला सांगतो ना उगा बोलू नये, आता हे सगळे महामंडळी आमचे हे कसे सहन करीत असते ह्या जावा कमाल आहे बाबा तुमची लय अवघड आहे, मी मग अशी पाहून तिथे बसलो होतो, मावशी बोलत होते दोघी मला ऐक ना भाऊ जिथे बसलो होतो, मावशीलाच बोलत होतो मी, आणि गप्पा मारीत मी म्हणलं बघ माझी आई मला म्हणली एवढ्या 10-12 पोरी होत्या म्हणली इकडे ते पाहुण्याला ह्या दादांना, पण त्यांची ती एकही दिली नाही, कारभारी लोटूनच कमान दिली असं अशी आई मला म्हणत होती, पण एक उत्तर आहे का, हे तुमच्या नशिबात नसतं महाराज, नसंकळ तपराव आहे का, पती आणि पत्नीचं नातं सांगतो, कौशल्याला वाटत होत माझा राम राजा व्हावा, सुमित्रेला वाटत होत माझा राम राजा व्हावा, काही काही नाही वाटत होत माझा राम राजा व्हावा, पण काही काहीला फक्त एका बाईनच नडवलंय आणि ती बाई आहे तिची दासी, आणि आता आहे का बरं का महिला मंडळ, जिच्या घरी दोन आपलं 20 बाया कामाला आल्या त्या बाईची बुद्धी उंच आहे, कारण ती 20 बायाचा रोजगार देणार आहे, पण ती रोजाना आली तिच्या डोक्यात फक्त 200 रुपये, मग 200 रुपयानं रोजाना आलेल्या बाईचा विचार कधी ह्या मालकिनीनं घेऊ नये, जर घेतला तर हिच्या 20 बाया उद्या कामाला येणार नाही, येणार आहेत का, नसंकळत पुरावा आहे का, फक्त मंत्र्याचा शब्द ऐकल्यामुळं 14 वर्ष रामराजे लांबलं आणि आयुष्यभर कलंकित जगावं लागलं, म्हणून कधी चुकून आपली संगत सुद्धा बरोबरच्या माणसाची पाहिजे, चुकून जरी तुम्ही ऊच नीच असं जर जजमेंट जमलं नाही, आपण आता आमदार आहेत आपल्याला ती वळखत नाही, आपली इच्छा असते त्यांना आपल्याला हात मारावा स्टेजवरून आपलं नाव घ्यावा कशासाठी, ते घेणारच नाही, आणि चुकून जरी त्यांना घेतलं एवढा स्वाभिमान नाही, ते असं रोज लोकाला
बोलतच राहता नसंत पुरावा आहे का? चुकून कैकईला वाटलं मंत्रीला मी दिलेला हार मंत्रीनं गळ्यात घातला नाही, आणि मंत्रीनं हारा सुद्धा माझ्या अंगावर फेकून दिलं, याचा अर्थ असा आहे मंत्र निस्वार्थी. निस्वार्थी का? मंत्र निस्वार्थी नाहीये, फक्त तिला डाव साधवायचा होता. आता उत्तर आहे का? जिनं दूध पाजले तिला जास्त कळवळा आहे का? जिदाशी तिला जिनं कळवळा जास्त होता तिच्या विषयी भावना चांगली व्यक्त करण्यापेक्षा त्या बाईनं असा डाव टाकला माझा राम असं न म्हणता माझा भरत म्हणायला लागली, आणि हेच भरत तिच्या डोक्यात घुसलं आणि मग तिने रामाचा त्याग केला. नाहीतर कैकई कैकईला जास्त राम आवडायचा. कोण? माझा राम, माझा राम. भरताला जन्म दिला तरी कोण? राम. आणि भरत इतकं निस्वार्थी 14 वर्षे बाहेर राहिलं पण भावाचं राज्य म्हणून सांभाळलं. लक्ष्मण इतका निस्वार्थी पत्नी नाही सोबत घेऊन गेला पण भाऊजी वाईट बोलली म्हणून महिला म्हणलं गोड आहे का बरं का? महिलेच्या मनामध्ये अनिती आली बरं का, आणि महिलेच्या मनात जर पाप आलं किंवा निंदा आली विकृती आली तर तिच्याजवळ 2-3 गोष्टी राहत नाही. कोणत्या? उत्तर आहे का? मी सांगत नाही, अनुसयेनं सांगितलं. सीते मी तुला ही 2-3 गोष्टी देते. कोणत्या? आत्या सांगा. अनुसय अधिकारानं मोठे आहे, त्यांना करंड दिला, त्यांना एक साडी दिली अंगावर आणि आभूषणे म्हणजे दागिने दिले, दागिने अंगावर घातले, साडी नेसवली आणि करंडा दिला. सीते ये आता बाई, एक कर, ही साडी कधी धुवायची गरज नाही का? तुझं अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत साडी निर्मळ आहे. अंगावरले दागिने कधी बदलायची गरज नाही, त्यांचं चमक जाणार नाही पण चमक जाईल. तुलाच हातानं काढावं लागतील आणि ही साडी तुला फाडावं लागेल आणि कंकाच्या करंड्यामधला कुंकू संपून जाईल. पण कधी संपणार नाही? तुझ्या मनात संशय आलो. आणि संशय कधी आला? दिराचा विषय आला. आणि इतकी वाईट बोलली सीता कुणाला? ती कानाला ऐकलं ऐकवलं नाही, तिने रेस मारली आणि त्या अरण्यात पाठीमागे जातो. खरा साधू सीतेला कळला नाही, जो कळला नाही त्या साधू सोबत पुन्हा सीतामाई जात्यात. म्हणून सीतेला स्वतःचे वस्त्र फाडावा लागले, त्याचे दागिने टाकावा लागले आणि आकाश मार्गाने जाताना हे दागिने खाली फेकावे लागले आणि कुंकू सुद्धा पुन्हा लिहायचा करोंडाच राहिला. ती पंचवटी तर तिसरी. याचं उत्तर कळलं का? तुमच्या जवळच्या वस्तू जातात म्हणे नसेल कळत तर अजून एक पुरावा सांगतो. लय गोड आहे हे सगळे जुने माणसे म्हणून बोलवतो. दादा आपल्या बाबांना आपल्या नेहमी जमीन दिली का नाही? दिली. जमीन तिसा दिला घरात भावानं शक्य बरं का? काही मनात खोट कधी राग भाऊ कधी रागावला नाही. आता ऐका बरं का? प्रेमानं दिलं निम निम घ्या, चौघडीत 400 करा, तिघडीत 300 करा, पण भाऊ कधी म्हणला नाही याच्यापेक्षा मला एक गुंठा जास्त दे. पण महिला मंडळ आहे का? आमच्या भावाचा तुम्हाला राग काय येतो माहिती काय येतो? तुम्हाला दिराचा राग येतो, भायाचा राग येतो. अहो तिनं निर्मळ अंतकरण सगळं दिलंय तुम्हाला, रागेची गरज काय? उलट तो निर्मळ आहे, वाटून दिलंय. खरं सांगा बरं, तुमच्या भावानं तुम्हाला काय दिलं? मागायची वेळ आली तर भाऊ खून करायला लागले. मागायची वेळ आली तर भाऊ म्हणला मी तुझा खून करीन, सही दे नाही तर. आणि आता आपल्याकडे ती पद्धत आली, आता रजिस्ट्री करायची असेल, खरीद खत करायचं असेल, खाते फोडायचे असतील तर आता बहिणीच्या सह्या घेतल्याशिवाय खाते फुटत नाही. आता हे प्रकरण गेले बीडला, आता हे राहिलं नाही सोपं. म्हणून इथून पुढे पाया पडून सांगतो सगळ्या भाऊजयाला, नंदाचे पाया फोडा, त्यांचे पाय धुवा, निदान सह्या होईपर्यंत तरी धुवा. सह्या झाल्यावर पुन्हा बोलू नका. पण एक उत्तर आहे का? संगत कळली पाहिजे. आणि कशासाठी? एक उत्तर आहे का? लय गोड आहे. वैकुंठाहून सगळे देव इथं उद्या कालेला येणार आहे. कुठून? वैकुंठाहून. देव जडी झाले माशी. हो. आणि त्यांना माशीच का व्हावा लागते? म्हणून ही सगळे पोरं सांगतील. पोरं बाकीचे वारके पोरं आहेत ते माणूस खाली घालायला येत भाऊ. पर असू द्या, जाऊ द्या जाऊ द्या, लेकर नाही तोडत. माझी आई खरं सांगा पाण्यातला मासा बाजूला काढला काय होईल त्याच? हा भाजी. यांचा जोर भाजीवर जास्तच आहे, मरून जाईल तो. त्याला पुरा आहे जीवना वेगळी मासळी तैसा तुका तळमळी. तुम्ही तळमळ झाली वाटली.
पाहिजे म्हणून एकदा भजन करू ठोबर कुमार।